रेडियो सिटी स्टार गट्टा सेलिब्रिटीज ला ट्रोल केलं जातं. ठीक आहे, हल्ली सेलिब्रिटीचं ट्रोलिंग खूप जास्त वाढलंय. हल्ली शशांकला जे आहे तेव्हा त्याचं लग्नाचं बातमी आली होती, लग्न ठरलं होतं तेव्हा त्याला ट्रोल केलं गेलं. सो जरी तुम्ही वेगळे झाला असाल, त्यांनी त्याच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली, पण ही गोष्ट जेव्हा तू वाचली होतीस किंवा तुला तुझ्यापर्यंत पोहोचली असेल. नो, आय फेल्ट सो बॅड अबाउट इट. आय ऍब्सोल्युटली फेल्ट बॅड अबाउट इट. कारण काहीही झालं तरी पण एखादं नवीन नातं सुरू होत असतं ना, तेव्हा त्या दोन फॅमिलीज खूप छान पद्धतीने इन्वॉल्ड असतात त्याच्यात. आणि मला वाटतं की त्या स्पेसची प्रत्येकाने त्याची ती स्पेस सांभाळली पाहिजे, त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. त्यामुळे ही बातमी जेव्हा मला पहिल्यांदा कळली होती तो माझाही दिवस खूप डिस्टर्ब गेला होता. समाव मला एकदा असंही वाटलं की माझ्या वॉलवरनं मी म्हणावं की प्लीज त्यांना त्यांच्या आयुष्यात राहू दे, जगू दे. पण पुन्हा काय आहे ना, का आपल्याकडे इतकं वियर्ड आहे ना सगळं, की हे करताना पण वा आता ह्याच्या ह्याच्यावर ही स्वतःला मोठं करते का असं वाटू नये म्हटल्यावर मी बॅकफूटवर गेले. पण येस, माझे जे फॅन्स ज्यांच्यापर्यंत माझा रीच आहे त्या फॅन्सना नक्की मी पर्सनल मेसेज पाठवला होता. माझे काही फॅन्स आहेत ज्यांची नावं आता मी नाही घेत, पण जे माझ्या नावाने त्यांचे त्यांचे व्हॉट्सअपचे ग्रुप्स बनलेत की तेजश्रीचे फॅन्स असं म्हणून, तर त्यातल्या एकाला मी असा मेसेज पाठवला होता की तुमच्यापैकी कुणाचं नाव त्याला वाईट बोलण्यामध्ये मला नको दिसू दे, तुम्ही जर माझे जेन्युइन फॅन्स असाल तर. आणि जो निर्णय आहे तो आमच्या दोघांचा आहे. मी माझ्या लाईफमध्ये मूव्ह ऑन आहे, तो त्याच्या लाईफमध्ये आहे, त्यामुळे आज जर तो त्याचं आयुष्य सुरू करतोय तर त्याचा रिस्पेक्ट करा आणि त्याला ब्लेसिंग्स द्या. असं मी मोठ्या मनाने म्हणणार नाही, तुम्हाला द्यायचे नसतील पण वाईट डेफिनेटली नका बोलू. कारण की एक नवीन मुलगी, तिची काहीतरी आयुष्याची स्वप्न आहेत, तिचं कुठेतरी नवीन आयुष्य सुरू होणार आहे. सो कुणाच्याच बाबतीत असं नाही व्हावं. थँक्यू सो मच तिजू, थँक्स अ लॉट. मला एक्सपेक्ट होतं की तू आन्सर करशील आणि तू ते केलेलं आहेस. येस, तुझ्याकडनं पण मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सोशल मीडिया हे माध्यम असं आहे ना, म्हणजे आपण किती जरी म्हटलं की एकमेकांची एकमेकांसोबत तुलना नाही केली पाहिजे, पण इथे लोकांना ना खूप रिकामे लोक पण बसलेले आहेत या सोशल मीडियावरती. म्हणजे जसे आपल्याला अप्रिशिएट करणारे लोक जसे असतात, तसे सतत समोरच्याला बोलणारे लोक सुद्धा असतात. सो असं तुला कधी फेस करावा लागला एखादा प्रसंग की सतत कुठल्या ना कुठल्या माध्यमात काही ट्रोल केलं गेलं किंवा मग टार्गेट केलं गेलं? खरं सांगू तर नाही, अजूनपर्यंत मला असा फार काही अनुभव आलेला नाही. छोटासा काहीतरी असेल, एखाद दुसरे कमेंट्स असतील, बेसिक त्या कमेंट्स असतील. पण नंबर एक मुद्दा म्हणजे मी फार सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहत नाही किंवा मी त्याच्या काय म्हणतात ना आपण, मी त्याच्या आहारी नाही गेलो. म्हणजे असं काही नाही की ते वाईट आहे किंवा ते करायला नाही पाहिजे. हा, मी माझं मला माझं पर्सनल आयुष्य शेअर करायला नाही आवडत, ते मला माझ्या पुरतच ठेवायला आवडतं. आणि मी सोशल मीडियाचा वापर फक्त दोन गोष्टींसाठी करतो. एक तर माझ्या कामाचं काही प्रमोशन असेल तर, प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज असतील तर, आणि माझे जे फॅन्स असतील त्यांना मला जर कनेक्ट करायचं असेल तर त्यासाठी मी कनेक्ट करतो. ह्या दोन गोष्टींसाठी मी करतो. मी माझ्या कामाबद्दल कोणी क्रिटिसाइज केलं असेल तर मी त्यांच्यासाठी वेलकम करतो ऑलवेज. म्हणजे नाटक असू दे, सिनेमा असू दे, फिल्म असू दे, कुठल्याही बाबतीत कोणी माझ्या कामावरती काही कमेंट केले, क्रिटिसाइज केले तर मी त्यांच्याशी नक्कीच तेवढाच रिस्पेक्ट करतो त्यांना, आणि तसंच त्यांना पॉझिटिव्हली मी बघतो. पण जर अशा काही पर्सनल निगेटिव्ह कमेंट्स एखाद दुसरी आली असेल तर मी निग्लेक्ट करतो आणि मी इग्नोर करतो. ना मी त्याच्यावरती रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करत, ना मी काही कुठल्याही दृष्टीने, म्हणजे काहीच दृष्टीने मी रिॲक्टच करत नाही. सो माझ्यामध्ये हेच माझ्याकडनं त्यांना उत्तर असतं की त्यांची ती दखलही न घेणं हेच त्याच्यापेक्षा जास्त काही नसतं. मी अनेकदा प्रिया त्या मानाने मला प्रियाला पण तेच सांगायचं, दादा ती पण खूप ऍक्टिव्ह आहे सोशल मीडिया, आणि ती ह्युमन अशी आहे ना, ती खूप शार्प आणि ती ना खूप ट्रान्सपरंट आहे आणि ती तितकीच इनोसेंट आहे. त्यामुळे माझ्यावरती उलट काहीतरी कमेंट झाली तर ती रागावते किंवा ती चिडते, तर मला तिला पण तेच सांगायचं असतं की नको रागावस किंवा रिॲक्ट करू नकोस. तू रिॲक्ट केलंस की त्यांना जे हवंय ते त्यांना मिळत आहे. सो त्यांना एकाचे दोन होणार, दोनाचे चार होणार. आणि सोशल मीडियावरती आपण जे मेसेज करतो त्याच्यावरनं माझ्या मते 90% आपल्या करेक्ट फिलिंग्स त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यातनं परत कुठल्या ना कुठल्या तरी वेगळ्या शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळ्या पद्धतीने काढला जातो. असाच एक प्रश्न आला होता माझ्या बाबतीत फार ट्रोल. प्रियाने एक सांगितलं होतं तिच्या बाबतीतला किस्सा, तो फारच इंटरेस्टिंग किस्सा आहे. ती इंस्टावरती काहीतरी खूप घाणेरडी कमेंट तिला केली. सो त्याच्यावरती ती रिॲक्ट झाली की तुम्हाला नसेल तुम्ही नका ना मला फॉलो करू, तुम्हाला हे असेल. त्याच्यावरती त्याचा मेसेज होता, येस मला तुमचा रिप्लाय हवा होता म्हणूनच मी हे केलं, आतापर्यंत तुम्ही मला कधीच रिप्लाय केला नव्हता. सो आय थँक्यू सो मच, आता मी यापुढे नाही.
ब्लॉकच करून टाकलं. पण जनरली हा मला वाटतं मुली आणि मुलांमधला फरक आहे. म्हणजे मला विचारशील तर मी हे करते, तू ट्रोलिंगचं विचारलंस किंवा आता आपण डायरेक्ट बोललो म्हणून, की गेल्या 3-3.5 वर्षात ना सोशल मीडिया हा मनस्ताप खूप झालाय. आणि मी एका पॉइंटला येस स्वतःपुरती हे सोल्युशन म्हणून शोधलंय की इट्स ओके, मला 100 फॅन्स नसतील मला चालतील, मला 10 फॅन्स असतील चालतील, पण उरलेले 90 लोक जर माझ्या वॉलवर येऊन काही उलटसुलट लिहिणार असतील तर ते माझ्याबद्दल असो किंवा अगदी शशांकबद्दलही असो, मी त्या लोकांना सिन्सिअरली ब्लॉक करते. कारण माझं असं होतं की नाही, मग तुम्हाला जर का मी आवडत नाही ना तर मला माझे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचावेत असंही नाही वाटत. कारण ना आजचा काळ नाही उरलाय. म्हणजे ऑफकोर्स आय रिस्पेक्ट उमेशचं स्टेटमेंट किंवा एक मुलगा म्हणून हे ठीक आहे, पण मुलींचं आणि मुलांची गणितं थोडी वेगळी पडतात. मुलींना ना मुलींची, जसं तो प्रियाचं म्हणाला की प्रिया थोडी वेगळी आहे, तर येस ती मुलगी आहे ती वेगळी आहे पेक्षा. त्यामुळे मुली ना जास्त हळव्या असतात मुलींच्या बाबतीत. आणि मुलींच्या बाबतीत जरा एक पैसा जास्त रिॲक्ट होतात मुलं, त्यामुळे मुलींना जास्त त्यांच्यावर मुलांवरती ट्रोलिंग होण्यापेक्षा मुलींवर ऑब्व्हियसली जास्त ट्रोलिंग होतं. त्यांच्यावरती जास्त बोललं जातं, त्यांचे फॅन्सही जास्त असतात, फॉलोअर्सही जास्त असतात. सो आय थिंक दॅट इज पर्सेंटेज. म्हणजे बऱ्याच वेळेस मी माझे फोटो जेव्हा सेलिब्रिटी सोबत टाकते ना, तेव्हा काही लोक असतात जे सेलिब्रिटीज बद्दल पण वाईट बोलतात. सो मी पण अशा लोकांनाही ब्लॉक करते की करे प्लीज, जर म्हणजे तुम्ही एका दुसऱ्या माणसाबद्दल जर तुमच्यामध्ये रिस्पेक्ट नसेल ना तर तुम्ही तसे फॉलोअर्स मला नको आहेत. राईट, एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही शेवटी तुमची पर्सनॅलिटी दाखवतात ना तिथे, की तुम्ही एका सोशल मीडियावर काय, तर मग मी त्याच्यावरती रिॲक्ट करावं परत त्याला रिप्लाय करावा म्हणून. सो पण ही पद्धत फार चुकीची. पण मी तुला सांगू, कुठेतरी ना आपल्या ह्या वागण्याची पण लोकांना कशी सवय होते. आता मी तुला माझा एक अनुभव सांगते. ट्विटरवर आय रिमेंबर कुणीतरी ना, वाईट शब्द नाही पण असं एक 19 अगदी थोडस बॉर्डर लाईनवर काहीतरी कमेंट मला केली होती, आणि मी ती कमेंट वाचताना त्याच्यावर आलेली एक कमेंट, अशा दोन्ही कमेंट मला वाचायला मिळालं. तर एकाने ती बॉर्डर लाईनवर कमेंट केलेली आणि दुसऱ्याने इमिडिएटली लिहिलं होतं की अरे तुला आवडते ना ती ब्लॉक करून टाकेल बरं का, असं काही परत लिहिलंस तर. सो लोकांनाही ते कळायला लागलंय की अरे ही ब्लॉक करेला. सो मला ते छान वाटलं ऐकून. मी त्या व्यक्तीला ब्लॉक नाही केलं तेव्हा, पण येस त्या दुसऱ्या कमेंटला मी कदाचित इमिडिएटली जाऊन लाईक केलं असेन की हो, कारण शेवटी माणूस होत ना ग. करेक्ट. आम्ही, मला वाटतं की ही मुभा ना कलाकार म्हणून आम्ही तुम्हाला दिली आहे की आमच्याबद्दल काहीही बोला. पण ह्याचा अर्थ एंटरटेनमेंट मध्ये आहात ना तर आम्ही काही बोलत सुटू, हे तुमचे संस्कार नाही. म्हणजे तुम्ही नका दाखवू मग ते प्रत्येक वेळी बोलून दाखवून ना घालवू नका असं मला वाटतं. सो मग जर असं व्हायला लागलं असेल तर आजच्या काळात समव आय बिलीव्ह ही काळाची गरज आहे. मी कमेंट सगळ्या वाचताना मला जर अशी एखादी कमेंट दिसली की मी त्याच्या प्रोफाईलवर जाते, ब्लॉक करते, पुढे जाते. मी ते रिपोर्ट पण करून टाकते.